करवीर तालुक्यातील चा दोनवडे इथं एका वाहन चालकाला बिबट्या सदृश्य प्राण्याचं दर्शन झालंय कोल्हापूर गगनबावडा मार्गावर साबळेवाडी हद्दीतून दोनवडे गावाच्या हद्दीत हा प्राणी गेला असल्याची माहिती मिळाली आहे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नागदेवाडी इथल्या एका वाहन चालकाला कोल्हापूर गगनबावडा मार्गावर साबळेवाडी हद्दीतून दोनवडे हद्दीत एक बिबट्या सदृश्य प्राणी गेल्याचं दिसला संबंधित दोनवडेच्या पोलीस पाटलांना याची माहिती दिली त्यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साबळेवाडी दोनवडे परिसरात पाहणी केली मात्र त्या ठिकाणी प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत दरम्यान आज रेस्क्यू टीमच्या वतीनं अमोल चव्हाण विनायक माळी आशुतोष सूर्यवंशी ओंकार काटकर यांनी पाहणी केली या पाहणीत प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत दरम्यान हा प्राणी तरच असावा असा अंदाज व्यक्त होतोय हा प्राणी नेमका कोणता हे स्पष्ट झालं नसलं तरी शेतकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता बाळगावी असं आवाहन रेस्क्यू टीमच्या वतीनं करण्यात आलं आहे काल रात्री आणि आज पण सकाळी पाहणी केली आणि आत्ताही पाहणी केली तर या तिन्ही पाहणीत आम्हाला दिसून आलं की ते कुठेही कोणत्याही वन्यजीवाचे पायाचे ठसे किंवा त्यांना पगमार्ग म्हणतो ते दिसून आले नाहीत त्यामुळे फक्त नागरिकांनी एक थोडे दिवस शेताकडे जाताना एक काळजी घ्यावी आणि आपले जे जनावरं असतील ते गोट्यात बंदिस्त बांधावी